हाय, मी सौरभ शिंदे. आज आपण इन्व्हेस्टमेंट डिसिजन म्हणजेच कॅपिटल बजेटिंगचा थर्ड प्रॉब्लेम बघतो आहे. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम बघितले होते. आज ह्या तिसरा जो प्रॉब्लेम आहे थोडंसं वेगळा, ह्याच्यामध्ये तुम्हाला ए आर आर, पेबॅक पिरियड आणि पेबॅक प्रॉफिटेबिलिटी विचारली गेली आहे. ठीक आहे, बघूया आपण हा कसा सॉल्व करायचा. दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रॉब्लेम. ठीक आहे, हा प्रॉब्लेम ऑक्टोबर 2011 एमकॉमला पडलेला आहे. ठीक आहे, व्यवस्थित बघूया आपण. बघा, फर्स्ट तुम्हाला बघा मथुशीताम कार्बेन कंपनी लिमिटेड बरोबर इज कन्सिडरिंग द परचेस ऑफ मशीन. टू मशीन्स एक्स अँड वाय आर अवेलेबल फ्रॉम द फॉलोविंग डेटा सजेस्ट विच ऑफ द टू रिकमेंडेड ॲज एंटर. ठीक आहे, म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन दिली त्यावरून कोणती बेटर असेल मशीन हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. ठीक आहे, बघूया आपण. फर्स्ट तुम्हाला ए आर आर विचारलं आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न, त्यानंतर पेबॅक पिरियड आणि पेबॅक प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे, जी इन्फॉर्मेशन दिली ती पहिली आपण बघूया. तुम्हाला कॉस्ट दिले म्हणजे त्याची प्राईस दिले तुम्हाला 4 लाख दिले एक्सची, वायची तुम्हाला 5,60,000 दिले. ठीक आहे, त्यानंतर लाईफ तुमची दिले, लाईफ एक्सची 5 इयर्स आणि वायची 7 इयर्स दिले. रेट ऑफ टॅक्स दिले 40%, 50%. ठीक आहे, नंतर अर्निंग बिफोर टॅक्स अँड डेप्रिसिएशन असं म्हटलं त्याने. बिफोर टॅक्स अँड डेप्रिसिएशन म्हणजे मोस्टली सगळे कॉलम आपल्याला काढावे लागणार आहे. ठीक आहे, बघूया आपण. एक्स आणि वायची इन्फॉर्मेशन दिली, दोघांची जी लाईफ आहे ही चेंज आहे, डेप्रिसिएशन काढण्यासाठी आपल्याला लागेल. ठीक आहे, आता बघा इथे जे कॉलम्स आहेत बघा व्यवस्थित जर तुम्ही खाली बघितलेत तर हे सोल्युशनमध्ये कॉलम बघा, तुम्हाला इयर असे वरती घेतलेत आणि जे बाकीचे कॉलम आहेत हे तुम्हाला सरळ पर्टिक्युलरमध्ये घेतलेले आहेत. कसे तुम्ही घेऊ शकता बघा, जिथे इयर आहेत ते तुम्ही जे अर्निंग बिफोर टॅक्स वगैरे देऊ शकता, कसं आहे तुमच्यावरती डिपेंड आहे, बाकी सॉल्व करण्याचे काही चेंजेस नाही आहेत. बघा पहिले जे जसं दिलं आहे तुम्हाला क्वेश्चनमध्ये, अर्निंग बिफोर टॅक्स अँड डेप्रिसिएशन हे फर्स्ट आपण इथे लिहून घेतलं बघा. ठीक आहे, इथे फर्स्ट आपण अर्निंग बिफोर टॅक्स अँड डेप्रिसिएशन लिहिलं, त्यानंतर लेस डेप्रिसिएशन आपण करा. आता डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करतो तुम्हाला माहितीच आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युला पाहिल्याच आहे. इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय कॉस्ट मायनस स्क्रॅप अपॉन लाईफ. कॉस्ट तुम्हाला 4 लाख दिले एक्सची, स्क्रॅप व्हॅल्यू वगैरे काहीच दिले नाही आहे त्यामुळे मायनस काहीच होणार नाही. अपॉन लाईफ 5 इयर्स लाईफ दिली आहे तुम्हाला बरोबर, म्हणजे 4 लाख अपॉन 5 तुम्हाला इथे किती मिळेल, 4 लाख अपॉन 5 80,000 बरोबर. किती मिळेल तुम्हाला इथे 80,000 तुम्हाला काय मिळेल, डेप्रिसिएशन मिळेल. मग 80,000 हे प्रत्येक इयरला, म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, फिफ्थ इयरला, सगळ्या इयरला बघा तुम्ही 80,000 लिहून घेतलं सगळ्या इयरला. ठीक आहे, 80,000 लिहिलं, त्याचा जो काय तुम्हाला अर्निंग बिफोर टॅक्स अँड डेप्रिसिएशन जो प्रॉफिट दिला बघा, वरती दिला बघा प्रॉफिट. ठीक आहे, तो प्रॉफिट तुम्ही काय केलात बघा, हा जो प्रॉफिट तुम्हाला दिला ना, एक्सचा प्रॉफिट दिला बघा, हा सगळा एक्सचा प्रॉफिट आहे, तो सगळा प्रॉफिट तुम्ही तो फर्स्ट कॉलमला इथे खाली लिहून घेतला. ठीक आहे, इथे लिहून घेतलं बघा आपण, हा प्रॉफिट सगळा आपण इथे लिहून घेतला. ठीक आहे, लिहून घेतला, त्यानंतर डेप्रिसिएशन मार्शी बदला आपण कसं कॅल्क्युलेट केलं 80,000 हे इथे लिहिले, मायनस करा 1 लाख मायनस 80,000 म्हणजे 20,000 तुम्हाला काय मिळेल, हे जे 20,000 मिळेल हे तुम्हाला काय मिळत आहे, तर अर्निंग बिफोर टॅक्स दिसतं ना तुम्हाला इथे, अर्निंग बिफोर टॅक्स तुम्हाला इथे काय मिळालं, हे अर्निंग बिफोर टॅक्स 20,000. त्यानंतर बघा अर्निंग बिफोर टॅक्स तुम्हाला 20,000 मिळेले, त्यावेळी तुम्हाला 40% बघा टॅक्स रेट दिल्याचं आहे प्रॉब्लेममध्ये, तुम्ही बघू शकता 40% तुम्हाला टॅक्स रेट दिला आहे. तो 40% कशावरती कॅल्क्युलेट करायचा, हे 20,000 येतं त्यावरती 40% कॅल्क्युलेट करा, 8,000 आलं, हां ते तुम्ही मायनस केलात, ते मायनस केलं तुम्हाला अर्निंग आफ्टर टॅक्स मिळालं बघा 12,000 मिळालं अर्निंग आफ्टर टॅक्स. ठीक आहे, अर्निंग आफ्टर टॅक्स 12,000 मिळालं. पुन्हा मग काय करायचं, ॲड डेप्रिसिएशन, हां पुन्हा ॲड काय करायचं, डेप्रिसिएशन. मग तुम्हाला काय मिळेल इथे बघा, डेप्रिसिएशन 80,000 आहे ना, ते आपण ॲड केलं, मग तुम्हाला इथे 92,000 हे काय मिळालं, कॅश इन्फ्लो मिळालं. ठीक आहे, काय मिळालं, कॅश इन्फ्लो किती मिळालं, 92,000. सेम हे जे फर्स्ट, ठीक आहे, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर आणि फिफ्थ इयरचं तुम्हाला काढून घ्यायचं. आता काही जणांच्या मनात शंका असेल किंवा काही जण माहीत नसेल तर बघा, तुम्ही म्हणाल जर समजा इथे डेप्रिसिएशन लेस होतं 80,000, मग पुन्हा ॲड का केलं जातं, हां असं का होतं, तर एक लक्षात घ्या कसं होतं, जर तुम्ही इथे लेस नसतं केलं तर तुमचं 1 लाखवरती तुम्हाला टॅक्स बसला असं बरोबर, मग 1 लाखावरती 40% टॅक्स 40,000 आला असता, आणि इथे डेप्रिसिएशन लेस केल्यामुळे तुमचा टॅक्स किती आला, फक्त 8,000 आला. त्यामुळे तुमचा टॅक्स कमी होण्यासाठी मोस्टली कंपनी काय करते, फर्स्ट डेप्रिसिएशन हे लेस केलं जातं, कारण डेप्रिसिएशन हा कोणता ॲक्च्युली खर्च नाही आहे, समजतं नाही मी काय बोलतो, हा खर्च आहे का, ॲक्च्युली खर्च आहे का, डेप्रिसिएशन नाही आहे बरोबर ना, त्यामुळे हे डेप्रिसिएशन म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी होते बरोबर ना, ह्या डायरेक्टली दाखवता येत नाही, म्हणून काय करतं, इनडायरेक्ट खर्च आहे, त्यामुळे फक्त ॲक्च्युली प्रॉफिट कंपनीला 1 लाखच आहे, पण डेप्रिसिएशन लेस करून तो कमी केला जातो आणि त्यावरती टॅक्स पेड केला जातो, म्हणून डेप्रिसिएशन इथे फर्स्टली काय केलं जातं, लेस केलं जातं. ठीक आहे, तुम्ही बघू शकता, मग तुम्हाला खाली 92,000 कॅश इन्फ्लो मिळाला. सेम तुम्ही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचं सगळ्यांचं काढून घ्यायचं, समजा सगळ्यांनी हे कसं कॉलम काढले, सेम बघा आता जर म्हटलं तसं हे जे तुम्ही काढलं ते मशीन एक्सचं काढलं तसं मशीन वायचं तुम्हाला खाली दिलं इन्फॉर्मेशन, सेम काढून घ्यायचं बघा. इथे डेप्रिसिएशन कसं ना 5,60,000 त्याची प्राईस आहे, आपण 7 का केले तर त्याची जी 7 इयर त्याची लाईफ आहे, मग आपण इथे 7 केले बघा, तुम्हाला दिसतं नाही ते, हां 7 इयर लाईफ आहे, मग आपण 7 केले आपण,
हां मग इथे 80,000 इज बघा सेम येते. हां मग 20,000 मध्ये आवती 50% टॅक्स आहे म्हणून बघा इथे 10,000 आलं मायनस करून 80,000 पुन्हा डिप्रिसिएशन ऍड केलात मग 90,000 तुम्हाला इथे काय मिळते कॅश इनफ्लो. से प्रत्येकाचा सगळ्यांचा काढून घ्यायचा आहे. जो लास्ट कॉलम आहे ना हा हा जो हा लास्ट कॉलम दिसतोय हा क्युम्युलेटिव्ह कॅश इनफ्लो म्हणजे काय टोटल करायचे म्हणजे हे जे तुम्हाला दिसतात ना 90,000 प्लस 180 मग तुम्हाला हे बघा ह्याची टोटल करत गेला की तुम्हाला इथे काय मिळत जाईल ॲडिशन त्याची मिळत जाईल बरोबर ना. 90 प्लस 120 210 210 प्लस 120 330,000 अशी टोटल करते क्युम्युलेटिव्ह सी एफ त्याला बोललो आपण. ठीक आहे समजा इथपर्यंत सांगा ना हे व्यवस्थित दोन्ही एक्स आणि वायचे काढून घ्या. ठीक आहे त्यानंतर जर आपण पुढे बघू शकतो ॲक्च्युली जे तुम्हाला विचारलं आहे म्हणजेच पहिले ए आर आर तुम्हाला डिस्प्लेवरती दिसते ए आर आरचा फॉर्म्युला काय आहे ते ॲव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्स अपॉन ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इन टू 100. आता ॲव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्स हा व्यवस्थित लक्ष द्या ॲव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे टॅक्स लेस करा अंदरचा प्रॉफिट घ्यायचा आहे तुम्हाला इथे त्याचा ॲव्हरेज तुम्हाला काढायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चनमध्ये बदलत तर कोणता तुमचा प्रॉफिट येईल ते मला सांगा ॲव्हरेज प्रॉफिट आफ्टर टॅक्स कुठे येते तर तुम्ही बदलत तर हा बघा प्रॉफिट म्हणजे हा आफ्टर टॅक्स हा वाला प्रॉफिट हा वायचा आहे. ठीक आहे आणि एक्सचा जर तुम्ही बदलात तर तुम्हाला इथे मी ते बघा हां कोणचा हा टॅक्स जो लेस केल्यानंतर अर्निंग आफ्टर टॅक्स 12,000 42,000 24,000 हे सगळी टोटल करायचे ह्याची काय करायची सगळ्यांची टोटल करायची बघा इथे जर सोल्युशनमध्ये बघू शकते टोटल गेले आपण सगळ्याचे आणि आपण 5 का गेलो तर ॲव्हरेज पाहिजे ना आपल्याला 5 इयर्स लाईफ आहे 5 इयर्सची तुम्हाला प्रॉफिट दिलेत म्हणजे टोटल करा आपण 5 करा आणि डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटची प्राईस 4 लाख आहे आपण 2 करायचं म्हणजे ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे समजते मी काय बोलते हां हे आणि हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं मग तुम्हाला मिळालं हे 20,400 आणि हे 2 लाख मिळालं. हां डिवाईड करा इंटू 100 करा मग ते बघा 10.2% तुम्हाला ए आर आर मिळतो एक्सचा. सेम तुम्हाला हे काय करायचं आता सेम कोणाचं काढायचं आहे वायचं काढायचं आहे. वायचा जो काय प्रॉफिट दिला तो तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट करायचा आहे फक्त 7 इयर्स येईल अपॉन 7 होईल आणि ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंट 5,60,000 अपॉन 2 होईल. ठीक आहे सेम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला इथे बघा जर व्यवस्थित बदल तर 7.14% तुम्हाला काय मिळतं इथे वायचं मिळतो ए आर आर. ठीक आहे म्हणजे याचा कोणाचा एचा इथे एक्सचा इथे ए आर आर बेटर आहे. ठीक आहे सेकंड त्यांनी विचारला पे बॅक पिरियड. पे बॅक पिरियड म्हणजे काय की जे ॲक्च्युली तुमचा जो प्रॉफिट होतोय त्यामध्ये तुमची जी इन्व्हेस्ट तुम्ही अमाऊंट केलेत ह्याचा पिरियड काय पे बॅक पिरियड म्हणजेच काय ती इन्व्हेस्टमेंट तुमची रिकवर केव्हा होते. ठीक आहे त्याला आपण पे बॅक पिरियड म्हणतो. तर तुम्ही व्यवस्थित बदलत इथे तर बघा हे काय करायचं तुमचं सी एफ बघायचं म्हणजे कॅश इन्फ्लो जो काढला ना सी एफ बघायचा त्यामध्ये ना तुम्हाला जे दिलेलं आहे त्याची प्राईस जरा बघू शकतो आपण इथे वरती बघा पहिले एक्सचं बघूया आपण. ठीक आहे आता बघा इथे एक्सचं सी एफ एक्सची प्राईस 4 लाख आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर 4 लाख त्याची प्राईस आहे बरोबर मग 4 लाख तुम्हाला एक्झॅक्टली ते 4 लाख कुठे दिसतात का तर नाही बरोबर म्हणजे थर्ड इयरला तुमचे 3,06,000 रिकवर होत आहेत बरोबर. हे इन्फ्लो म्हणजेच काय तुम्हाला प्रॉफिट पैसे तुम्हाला मिळत आहेत. ठीक आहे मग 3,06,000 तुम्हाला थर्ड इयरला मिळत आहेत आणि 4,10,000 जर तुम्ही ते बदलत तर तुम्हाला फोर्थ इयरला मिळतात म्हणजे 4 लाखपेक्षा जास्तही नको आपल्याला 4 लाखपेक्षा जास्त आहे ना 4,10,000. ठीक आहे मग आपण घेऊया 3 इयर्स म्हणजे याचा अर्थ काय असेल 3 वर्ष आणि काही महिने असतील तुमचं जे 4 लाख रिकवर होण्यासाठी. ठीक आहे बघूया आपण मग अशा वेळी काय करायचं इथे बघा इथे ही एक अमाऊंट महत्त्वाची आहे 3,06,000 त्यानंतर ही 1,22,000 दिसते त्याच्यावरची अमाऊंट ती एक महत्त्वाची आहे. ठीक आहे आणि हे 1,84,000 ह्या तिन्ही अमाऊंट जरा व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे सेकंड इयरची लास्ट अमाऊंट 1,84,000 पुन्हा थर्ड इयरची जी अमाऊंट आहे 1,22,000 जो प्रॉफिट आहे तो आणि 3,06,000. ठीक आहे आता खाली ते सोल्युशनमध्ये व्यवस्थित जर तुम्ही बदलत तुम्हाला नक्की समजेल बघा इथे थर्ड इयर का घेतलं तुम्हाला समजलं ना कारण की 4 लाखची आपल्याला रिकवर कधी होत आहेत तर थर्ड इयरला आणि काही महिने लागणार कारण फोर्थ इयरला 4 लाखपेक्षा जास्त अमाऊंट आहे म्हणून. ठीक आहे म्हणून आपण काय केलं 3,06,000 घेतलं थर्ड इयरचे इथे दिसतंय तुम्हाला डिस्प्लेवरती 3,06,000 आणि बघा तुमचे 4 लाख पाहिजेत ना म्हणजे किती अजून रिक्वायरमेंट आहे रिक्वायरमेंट किती आहे म्हणजे 4 लाख पाहिजेत मग 3,06,000 आहेत म्हणजे 94,000 तुम्हाला अजून पाहिजे. ठीक आहे फोर्थ इयरमध्ये हां म्हणजे 4 लाख येतील म्हणून आपण काय केलं इथे बघा तर 94,000 पिरियड म्हणजे जे रिक्वायर ती घेतलं इज इक्वल टू 12 अपॉन 1,04,000 तुम्ही मार्च बघा तिथे प्रॉफिट तुम्हाला होता दिला होता तिथे. ठीक आहे इंटू 94,000 इज इक्वल टू 10.84 हां म्हणजेच 3 इयर्स अँड 10.84 मंथ असं तुम्हाला आन्सर मिळते. समजलं मी काय म्हटलं हे 91,04,000 कुठचे पुन्हा एकदा बघा वरती इथे तुम्ही नक्की तुम्हाला समजेल इथे हे बघा हे जे दिसतात हे 1,04,000 हे 1,04,000
ठीक आहे, म्हणजे फोर्थ इयरची जी अमाऊंट आहे ती. ॲक्च्युली मार्चची तुम्हाला मी ह्या तीन अमाऊंट सांगितलं होता त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, पण ह्या जी बुकमध्ये एक मेथड दिले त्याने आपण कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजे जो काय डिफरन्स आहे तो घेऊ. ठीक आहे, हां 1,04,000 कुठची अमाऊंट समजली ना सगळ्यांना इथे, ही वाली. ठीक आहे, फोर्थ इयरची, मग ती आपण इथे अमाऊंट घेतली 1,04,000. ठीक आहे, 94,000 कुठे आले समजलं तुम्हाला इथे दिसते, 94,000 कसे आले, 1,04,000 12 upon 1,04,000 इंटू 94,000 करा, 10.84 मंथ तुम्हाला मिळेल. मग 3 इयर्स जे आहेत ते प्लस 10.84 मंथ असं तुम्हाला आन्सर मिळेल. सेम वायचं कॅल्क्युलेट करायचं आहे, हां वायची प्राईस किती आहे, 5,60,000 आहे. मग जर तुम्ही बघितलं इथे व्यवस्थित बघा, इथे जर वायचं आपण बघितलं तर 5,60,000 आपल्याला पाहिजेत, मग इथे 5,20,000 आहेत. बघा कोणत्या इयरला आहे, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर फिफ्थ इयरला आहे बरोबर, आणि 6 इयरला 6,10,000 म्हणजे त्यापेक्षा मोर आहे, म्हणजे फिफ्थ इयर म्हणजे 5 तुमचं इथे एक येणार, सॉरी होय 5, आणि नंतर हे 90,000 एक महत्त्वाचे आहेत जे 6 इयरचे आहेत. ठीक आहे, हां तुम्ही हे बघू शकता 90,000 कुठून आले समज, मग हे जे आहेत फिफ्थ काला समजा 5 इयर्स, मग 12 upon 90,000 कुठचे आले समजलं तुम्ही बदलात आता, इंटू 40,000 म्हणजे 5 पॉईंट मिळते ना तुम्हाला इथे 5.33, म्हणजे 5 इयर्स अँड 5.33 मंथ तुम्हाला असं पेबॅक पिरियड मिळणार. ठीक आहे, आता बघा जो थर्ड तुम्हाला विचारलं आहे ते म्हणजे पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी. बघा इझी आहे, त्याचा फॉर्म्युला सर तुम्हाला डिस्प्लेवरती दिसतो आहे, पेबॅक प्रॉफिटॅबिलिटी इज इक्वल टू टोटल कॅश इनफ्लो मायनस कॅश आउटफ्लो, कॅश इनफ्लो मायनस आउटफ्लो. कॅश इनफ्लो म्हणजेच काय, जे आपण आता वरती जर तुम्ही बदलात, हां इथे बदलात त्याची जी फायनल टोटल आहे बघा, आता फायनल टोटल म्हणजे कशी, इथे बघा ही तुम्हाला इथे दिसते ना फायनल टोटल म्हणजेच 5,02,000 दिसते लास्ट इयरची टोटल बरोबर, ही झाली एक्सची. त्यानंतर वायची किती आहे बघा, वायची किती आहे इथे 7,00,000, हां 7,00,000 कोणाची आहे, वायची आहे सेवन्थ इयरची टोटल. सी एफ जी आपण काढलं ना हे टोटल सी एफ, त्याची सगळ्याची टोटल फायनल आलेलं लास्ट इयर. ठीक आहे, मग त्याचे ह्याचे 7,00,000 आणि ह्याचे किती आहेत 5,02,000, हे काय झाले इनफ्लो झाले बरोबर, इथे तुम्हाला दिसतं बघा हे इनफ्लो मिळाले तुम्हाला दोन. ठीक आहे, आणि आउटफ्लो म्हणजे त्याची प्राईस, मग फर्स्टची प्राईस आहे 4,00,000, दुसऱ्याची किती आहे 5,60,000, मायनस करा मग तुम्हाला इनिशियल कॅश आउटफ्लो तुम्हाला मिळालं, आणि तुम्हाला काय मिळते मशीन एक्स आणि वायचं इथे काय मिळेल पेबॅक प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे, समजलं हे कसं काढलं, 1,02,000 1,40,000. आता जर तुम्ही कम्पेअर केलं कुठचं रिकमेंड त्यांना द्यायचं असेल तर तुम्ही मशीन एक्सचं किती आहे पहिलं, ए आर आर किती आहे 10.29 आणि 7.14 वायचं आहे, म्हणजेच बेटर कोण आहे इथे एक्स आहे, म्हणून इथे बघा रिकमेंडेड एक्स ए आर आरनुसार. आता सेकंड आपण जे बघितलं होतं तर ते काय बघितलं होतं इथे पेबॅक पिरियड, याचा पिरियड बघा 3 इयर्स आणि 11 मंथ आहे, आणि याचा 5 इयर्स आणि 5 मंथ आहे, म्हणजे तुमचे रिकवर पैसे इथे एक्सचे लवकरच होत आहेत बरोबर ना 3 इयर्समध्ये, आणि ह्याच्या 5 इयर्स लागतात, म्हणजे इथे रिकमेंड करून मी काय करणार पुन्हा तर एक्सच करणार. म्हणजे लास्ट आहे जर प्रॉफिटेबिलिटी जर बघितली तर एक्सची 1,02,000 आहे आणि वायची 1,40,000 आहे बरोबर, म्हणजे एक्सची पेक्षा वायची बेटर आहे. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्ही रिकमेंड काय करणार वाय, समजलं तीन ह्याच्यामध्ये कसं तुम्ही रिकमेंड केलं, पहिलं म्हणजे ए आर आर बघितलं, सेकंड आपण पेबॅक पिरियड आणि पेबॅक प्रॉफिटेबिलिटी. ठीक आहे, व्यवस्थित बघा ह्याची सॉल्व करून घ्या, काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, ह्याची पी डी एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय साहेब, ती डाऊनलोड करा, म्हणजे तुम्हाला इथे सोडवण्यासाठी हां समजून घेण्यासाठी इझी होईल. थँक्यू.